या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत प्रकारे झिरो दा थ्रू तुम्ही ट्रेडिंग करू शकता इन्व्हेस्टिंग करू शकता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी केली जाते इंट्राडे ट्रेडिंग कसं केलं जातं दररोज त्याच्यामधून कशाप्रकारे अर्निंग केलं जातं आणि लॉंग टर्मसाठी प्रकारे आपण सेविंग करू शकतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत सोबतच चार्ट काय असतो टेक्निकल अॅनालिसिस काय असतं सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप न करता प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक आहे का कारण जे लोक बिगनर आहेत सुरुवात करतायत स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करणार आहेत पहिल्यांदाच डिमॅट अकाउंट ओपन करणार आहेत अशा लोकांना खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत आणि याच्यामधून तुम्हाला समजेल कशा प्रकारे आपण सक्सेसफुल ट्रेडर इन्व्हेस्टर बनू शकतो आणि इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करू शकतो सो आपलं पहिलं पाऊल सक्सेसफुली पडण्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर मराठी संकेत या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनला प्रेस करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळतील सर्वात पहिलं काम तुम्हाला करावं लागेल प्ले स्टोअरवर जाऊन काइट ॲप इन्स्टॉल करू शकता त्याचबरोबर वेबसाईटवर जाऊन सुद्धा झेरोदामध्ये लॉग इन करू शकता झिरोदाचं काइट नावाचं ॲप आहे त्यांचं झेरोदा नावाचं ॲप नाही जसं एंजल ब्रोकिंगचं स्वतः एंजल ब्रोकिंग आहे त्याचबरोबर अपस्टॉकचं अपस्टॉक नावाने आहे स्टॉक स्टॉककार्ट कार्ट, कार्ट नावाने आहे त्याचप्रमाणे झिरोदाचं काईट काइट नावानी आहे आणि हो तुम्हाला झिरो दा अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून अकाउंट ओपन करू शकता किंवा माझी टीम तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मदत करेल तीनशे रुपये चार्जेस असतात ते तुम्हाला झिरोदाला पे करावे लागतील आणि तुमचं डिमॅट अकाउंट ओपन होईल स्वतः करण्यापेक्षा माझ्या टीमची मदत घ्या ते तुमच्याकडून पैसे घेणार नाहीत फक्त तीनशे रुपये फी असेल ती डायरेक्ट तुम्हाला झेरोदाला पे करायची असते चला तर आपण आप, आप आता काइट ॲप प्ले स्टोरवर सर्च केला आहे इथे काइट ॲप दिसतंय मी ऑलरेडी इन्स्टॉल केला आहे त्यामुळे फक्त मी आता याच्यामध्ये लॉग इन करणार आहे अकाउंट मी ऑलरेडी बनवलेला आहे त्यामुळे इकडे मी माझा आय डी टाकतोय इकडे आता पासवर्ड एंटर करतो आय डी पासवर्ड एंटर केल्यानंतर एक सहा अंकी पिन विचारतं तो पिन सुद्धा आपण ऑलरेडी जनरेट करायचा असतो तो मी करून ठेवलेला आहे युजर इंटरफेस मिळतो अशा प्रकारे वेगवेगळे वेग स्टॉक्स वेग वेग तुम्हाला समोर दिसत आहेत सर्वात पहिली गोष्ट असते वॉचलिस्ट वेगवेगळ्या वॉचलिस्ट वेग तुम्ही इकडे ॲड करू शकता मल्टिपल वॉचलिस्ट इकडे आहेत प्रत्येक वॉचलिस्टमध्ये मॅक्सिमम पन्नास स्टॉक इंटर करू शकतो पन्नास स्टॉक ॲड करू शकतो आता या एक दोन तीन चार पाच वॉचलिस्ट आहेत आणि याच्यामध्ये मी एखादा स्टॉक ॲड करू इच्छितो त्यामुळे मी एखाद्या स्टॉकचं नाव एंटर करणार आहे आणि तो मी ॲड करणार आहे जो की मला पुढे जाऊन बाय करण्यासाठी मदत होईल त्याला मी वारंवार वॉच वार वार करू शकतो आता सगळ्यात फेमस स्टॉक आहे टाटा मोटर्स तर मी टाटा मोटर्स टाईप करतो आहे आणि टाटा मोटर ॲड करतो आहे ॲड करण्याआधी जर मी त्या डायरेक्ट टाटा मोटरवर क्लिक केलं तर मी इथून बाय करू शकतो हवं तर शॉर्ट सेल सेल करू शकतो जे साईडला प्लस सिम्बॉल दिसतो त्यावर मी क्लिक केलं आणि हा स्टॉक ॲड केला आता इकडे बघू शकता जेव्हा मी पाचव्या वॉचलिस्टमध्ये जाईन तेव्हा मला हा स्टॉक दिसेल रिलायन्स मला ॲड करायचा आहे रिलायन्स मी ॲड करतो एन एस सी बी एस सी दोन्ही स्टॉक दिसत आहेत जर तुम्हाला एन एस सीवरून बाय करायचं असेल एन एस सीवरून करू शकता बी एस सी हवं असेल तर बी एस सी ॲड करू शकता मला एन एस सी ॲड करायचा होता म्हणून मी एन एस सी ॲड केला आता इथे क्लिक करून मी बाय सेल जे हवं हो ते करू शकतो आता ही चौथी वॉचलिस्ट पाचवी तिसरी दुसरी हे सगळं मला दिसतंय तर आता इथून पुढे आपण पाहणार आहोत उजव्या साईडला सगळ्यात शेवटी एक मी क्लिक करतो आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर अकाउंट कोणाचं आहे त्याचं नाव दिसतं त्याचा आय डी दिसतो त्याचबरोबर ईमेल आय डी फंड प्रोफाईल सेटिंग कन्सोल असे अनेक ऑप्शन्स दिसतात मी क्लिक करतोय फंड्सवर फंड अवेलेबल झिरो आहे इकडून मी फंड ॲड करू शकतो विड्रॉ करू शकतो सर्व ऑप्शन माझ्याकडे आहेत मला वाटतं आता मला फंड ॲड करायचं आहे किती रुपये करायचा मला वाटलं शंभर रुपये करायचा आहे एक हजार करायचा आहे दोन हजार करायचा आहे जी अमाऊंट हवी ती मी इकडे एंटर करेन आणि ती अमाऊंट इंटर केल्यानंतर माझ्याकडे पेमेंट मोड कुठला आहे यू पी आय असेल तर तुम्ही यू पी आय सिलेक्ट करा गुगल पे असेल नेट बँकिंग असेल तुमच्याकडे जो पेमेंट मोड असेल ते सगळे पेमेंट मोड्स अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हाला ज्या पेमेंट मोडनुसार पेमेंट करायचं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आता सिंपली माझ्याकडे एक ऑप्शन आहे यू पी आयचा त्यामुळे मी यू पी आयवर क्लिक केलं शंभर रुपये मी अमाऊंट एंटर केली आहे चला तर मला वाटतं शंभर रुपयापेक्षा थोडीशी जास्त अमाऊंट घ्यावी जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे वेग एक्झाम्पल्स द्यायला मला बरं पडेल तर मी शंभर रुपयाची अमाऊंट चेंज करून पाचशे रुपयाची करतोय आणि पाचशे रुपये पेसुद्धा करतोय इकडे बघू शकता पाचशे रुपयाची रिक्वेस्ट गेलेली आहे फोनपेला फोनपेवर मला नोटिफिकेशन मिळालं नोटिफिकेशन मिळाल्यानंतर मी पे केलं पाचशे रुपये ऑटोमॅटिकली माझ्या फंडमध्ये ॲड झाले टोटल फंड माझा आत्ता पाचशे रुपये इतका पाहायला मिळतो आणि हा इक्विटी फंड आहे सेम जर मला कमोडिटी करायचं असेल तर कमोडिटीमध्ये सुद्धा मी ट्रेड करू शकतो आता पुन्हा मी आलो वॉचलिस्टवर वॉचलिस्टमध्ये सगळ्यात पहिला स्टॉक दिसतो हिंदाल्को हिंदाल्कोची सध्या प्राइस सुरू आहे तीनशे एक्कावन्न पॉईंट तीस पस्तीस ही प्राइस कंटिन्युअसली फ्लक्च्युएट होते मी त्यावर क्लिक केलं मला हे वेगवेगळे वे, ऑप्शन्स दिसत आहेत मी खाली स्क्रोल करतो आहे अजून खूप साऱ्या डिटेल्स दिसत आहेत ओपनिंग किती आहे हाय किती आहे लो किती आहे प्रीवियस क्लोज किती है, या इकड़े आहे या सगळ्या गोष्टी तर इकडे आहेतच सर्वात टॉपला आपल्याला पाहायला मिळतं एन एसीमधून मी बाय करतो आहे त्याची प्राइस किती आहे त्याचं आजचं फ्लक्च्युएशन किती आहे प्लस गेला की मायनस गेला अशा अनेक गोष्टी इकडे पाहायला मिळतात त्याच्यासोबतच मार्केट डेप्थ पाहायला मिळते आणि जर मला वाटलं या स्टॉकला मला बाय करायचं आहे सेल करायचं आहे तर मी सिम्पली इकडे क्लिक करून करू शकतो जर मला याचा चार्ट पाहायचा असेल स्टॉकची मुवमेंट कशी होते टेक्निकल ॲनालिसिस काय असतं हे जर मला जाणून घ्यायचं असेल आणि टेक्निकल ॲनालिसिस करून जर मला बाय करायचं असेल तर मी याला बाय करू शकतो सेल करू शकतो ॲज पर माय रिक्वायरमेंट आता इकडे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कॅन्डल्स दिसत आहेत याला कॅन्डल म्हटलं जातं आता कॅन्डल म्हणजे काय सिंपली मेणबत्ती जसं मेणबत्ती असते आणि त्याला वर एक दिवा असतो अगदी त्याचप्रमाणे इकडे सुद्धा तुम्हाला दिसेल एक मेणबत्ती आहे आणि त्याला वात आहे त्यामुळे ही कॅन्डल बघून आपण डिसिजन घेऊ शकतो की हा स्टॉक बाय करायचं किंवा सेल करायचं होल्ड करायचं की अजून लगेच त्याला सेल करायचं इकडे वेगवेगळ्या फ्रेम आपल्याला पाहायला मिळतात एक दिवसाची टाइम फ्रेम एक मिनिटाची टाइम फ्रेम जेवढ्या वेळेची टाइम फ्रेम असेल तेवढ्या वेळेची ही कॅन्डल दिसेल आणि ही कॅन्डल किती रुपयाचा हाय बनवते किती रुपयाचा लो बनवते याची ओपनिंग प्राईज काय क्लोजिंग प्राइस काय हे सुद्धा तुम्हाला इकडे पाहायला मिळते एका स्क्वेअरमध्ये हिंदालकोच्या एक्झॅक्ट खाली या सगळ्या डिटेल आपल्याला पाहायला मिळतात आजची तारीख काय आहे हे सुद्धा तुम्हाला इकडे पाहायला मिळेल म्हणजेच ज्या डेटचा तुम्ही कॅन्डल यूज केला आहे त्या डेटच्या कॅन्डलचा ओपनिंग प्राईज क्लोजिंग प्राईज या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला एखादा इंडिकेटर यूज करायचा असेल तर तुम्ही सिम्पली इकडे एफेक्ट्स दिसतं इकडे क्लिक कराल आणि जो इंडिकेटर हवा त्यावर क्लिक करू शकता मला बॉलिंगर बँड हवा आहे तर मी बॉलिंगर बँडवर क्लिक करेन आणि हा मी सिलेक्ट केला याच्यामध्ये काही सेटिंग चेंज करायचे कर असतील तर तेही करू शकता मला करायचे नाहीत म्हणून मी ओके केलं हा बॉलेंजर बँड असा दिसतो बरेच लोक बॉलेंजर बँड बघून ट्रेड करतात वेगवेगळे इंडिकेटर्स वापरून ट्रेड करतात पण मी जास्तीत जास्त इंडिकेटरचा वापर करत नाही मला हा इंडिकेटर नको आहे म्हणून मी कॅन्सल करतोय इकडे कॅन्सल बटनवर क्लिक करताच तो इंडिकेटर निघून जाईल मला दुसरा हवा आहे तर मी पुन्हा दुसरा इंडिकेटर सर्च करेन आणि सर्च बारमध्ये मी सर्च करतोय जेव्हा मी याची मुकू क्लाउड सिलेक्ट करेन याचं काही सेटिंग आहे मी याला ओके करतो आहे आणि पुढे जाताच हा इंडिकेटर ॲप्लाय होईल अशा प्रकारे हा इंडिकेटर दिसतो मल्टिपल इंडिकेटरसुद्धा एका स्टॉकवर तुम्ही ॲप्लाय करू शकता तुम्हाला वाटलं चार पाच इंडिकेटर्स हवेत तर चार पाच इंडिकेटर ॲट अ टाइम प्लॉट करू शकता पण इंडिकेटर मी जास्त वापरत नाही आता इकडे जर बघितलं तर चार्ट स्टाईल तुम्हाला पाहायला मिळतात वेगवेगळ्या स्टाईल्स इकडे आहेत मी एखादी स्टाईल सिलेक्ट करतो आहे आणि या स्टाईलचा रिझल्ट कसा आहे हा तुम्ही पुढे पाहू शकता हा आहे बार चार्ट आता सध्या जो आहे ऍक्टिव्ह तो कॅन्डलस्टिक होता आता मी सिलेक्ट केला बार चार्ट बार चार्ट अशाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो याच्या पुढे आपण दुसरा चार्ट पाहणार आहोत तो चार्ट आहे कलर्ड बार कलर्ड बारवर जेव्हा मी क्लिक करतो हा सिम्पली बार चार्ट होता तो कलरफुल होतो त्याच्यानंतर पुढचा चार्ट आपण लाईन चार्ट पाहू शकतो फक्त लाईन फॉर्मॅटमध्ये या सगळ्या गोष्टी दिसतात फक्त लाईन फॉर्ममध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे मॅक्सिमम ॲनालिसिस याच्यात करता येत नाही जसं आपण मध्ये करतो कॅन्डलस्टिकच्या बऱ्याच गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आत्ता आपण फोकस करतो लाईन चार्टवर लाईन चार्टमध्ये फक्त आपल्याला प्राईज ॲक्शन दिसते प्राइस कुठून कशी मूव करते हे एवढंच आपण इकडे पाहू शकतो याच्या पुढचा ऑप्शन आहे हॉलो कँडल अशा प्रकारे वेगवेगळे ऑप्शन आहेत जर तुम्हाला कुठला ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल तर तो सिलेक्ट करून त्याप्रमाणे तुम्ही चार्ट पाहू शकता 99% नाईन पर्सेंट लोक वापरतात अॅनालायसिस करण्यासाठी कॅन्डलस्टिक चार्ट आणि वरूनच त्याचं अॅनालिसिस हे केलं जातं जसं की तुम्ही आता पाहताय हा कॅन्डलस्टिक चार्ट आहे आता मी सिलेक्ट करतो एम अँड एम एम अँड एम म्हणजे काय महेंद्रा अँड महिंद्रा याचा हा शॉर्ट फॉर्म आहे सगळे स्टॉक मॅक्सिमम शॉर्टकटमध्ये वाचले जातात हे लक्षात घ्या आता महिंद्रा अँड महिंद्राला मी फंडामेंटल सर्च करतोय तर याच्या फंडामेंटल्सच्या सगळ्या डिटेल्स मला पाहायला मिळतात इकडे क्लिक केल्यानंतर त्याने मला टिकर टेपवर घेऊन गेलं तर मला तिकडे जायचं नाही इकडे काय काय गोष्टी दिसतात हे आपण थोडंसं पाहू त्याचा ओव्हरव्ह्यू आहे इव्हेंट्स आहेत स्मॉल केस आहेत न्यूज आहेत अशा अनेक गोष्टी इकडे पाहायला मिळतील याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल बावन वीक हाय कितीचं आहे बावन वीक लो कितीचं आहे मार्केट कॅपिटल किती करोडमध्ये आहे शहाण्णव हजार सातशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचं याचं मार्केट कॅपिटल आहे डिव्हिडंट इल्ड किती आहे पी बी रेशो पीई रेशो पीई रेशो काय असतो त्याच्या व्हिडिओज मी ऑलरेडी बनवले आहेत दोन तीन पार्ट त्याचे आहेत त्या सुद्धा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता सोबतच सेक्टर पीई काय चालू आहे अशा अनेक गोष्टी तुम्हाला इकडे पाहायला मिळतील आणि बाकी इव्हेंट आहेत त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही न्यूज आहेत का स्मॉल केस अशा अनेक गोष्टी इकडे पाहू शकता सेट अलर्ट वर जर तुम्ही क्लिक केलं तर इकडे तुम्ही अलर्ट सेट करू शकता या प्राईजला पोहोचल्यानंतर तुम्हाला त्याचा अलर्ट मिळेल आणि जेणेकरून तुम्ही त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेऊ शकाल हाय प्राईज लो प्राईज ओपन ओपनिंग प्राईज अशा अनेक गोष्टीला तुम्ही अलर्ट लावू शकता मी हाय प्राईज सिलेक्ट करतो आहे आणि व्हॅल्यू सिलेक्ट करतो आहे व्हॅल्यू मला आठशे पाचवर आल्यानंतर अलर्ट हवा आहे किंवा मला आठशे दहावर हवाय वेगवेगळ्या प्राईजला मी अलर्ट लावू शकतो आता मी लो प्राईज सिलेक्ट केली म्हणजेच काय सातशे पंच्याऐंशी पॉईंट पंधराला आल्यानंतर मला अलर्ट मिळेल मग ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन असे अजून वेगवेगळे वे ऑप्शन्स इकडे पाहायला मिळतात सगळ्यात शेवटी आपल्याला टाईप करायचं आहे नेम नेम युअर ट्रिगर मी एक्स वाय झेड टाईप करतोय नेम आणि त्याच्यानंतर क्रिएटवर क्लिक केल्यानंतर हा अलर्ट क्रिएट होतो याच्या पुढचा ऑप्शन आहे टेक्निकल्सचा त्याचबरोबर स्टॉक रिपोर्ट्सचा जे की खूप इम्पॉर्टंट नाही आहेत जर तुम्हाला हवं तर क्लिक करून त्याची माहिती घेऊ शकता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत ती म्हणजे एखादा स्टॉक बाय किंवा सेल कसा करायचा आता मी विप्रोवर क्लिक केलं पाच मिनिटाची कॅन्डल आहे आणि याच्यामधून आपण ठरवणार आहोत हा स्टॉक बाय करायचा की सेल करायचा तर मी इकडे क्लिक करतोय बायवर आणि हा स्टॉक आता मी बाय करतो आहे क्वांटिटी बघू शकता इकडे क्वांटिटी ॲड करायची असतात तुम्हाला एक शेअर विकत घ्यायचा आहे दहा वीस तीस पंचवीस जी क्वांटिटी हवी ती क्वांटिटी सिलेक्ट करू शकता एन एस सीवरून पाहिजे की बी एस सीवरून ते सुद्धा सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला एन एस सीवरून बाय करायचं तर एन एस सीवरून करू शकता बी एस सीवरून हवं तर बी एस सीवरून करू शकता दोन्हीमध्ये थोडाफार डिफरन्स पाहायला मिळतो पाच दहा पैशाचा वीस पैशाचा पंचवीस पैशाचा कधी कधी एक रुपयापर्यंतसुद्धा डिफरन्स असतो डिपेंड ऑन स्टॉक असतं त्यामुळे तुम्हाला ज्या एक्सचेंजमधून बाय करायचं आहे तिकडून करू शकता इकडे मी सी एन सी आणि एम आय एस म्हणजे काय सी एन सी म्हणजे लॉंग टर्मसाठी मध्ये बाय केलेले स्टॉक असतात आणि एम आय एस म्हणजे इंट्राडे साठी बाय करणारे आपण स्टॉक जर तुम्हाला इंट्राडे मध्ये ट्रेड करायचं असेल तर एम आय एस सिलेक्ट करू शकता आता मार्केटच्या जागी मी लिमिट सिलेक्ट करतोय आणि लिमिटवर क्लिक करून मी स्टॉकची प्राइस चेंज करू शकतो मला वाटलं चारशे दहा रुपयाला बाय करायचं आहे म्हणून मी चारशे दहा रुपये टाईप केलं आणि चारशे दहा रुपये टाईप करून जर मी स्वॅप केलं तर स्विप केल्यानंतर तो स्टॉक बाय होणार चारशे दहा रुपयाला जेव्हा प्राईज पोचेल तेव्हा आत्ता सध्या प्राईज सुरू आहे चारशे एकोणतीस पॉईंट पंच्याऐंशी रुपये पण जेव्हा ती प्राईज चारशे दहा रुपयाला पोचेल म्हणजेच हा स्टॉक एकोणीस रुपयांनी खाली येईल तेव्हाच मी एक क्वांटिटी बाय करणार होतो चारशे दहा रुपयाला ती क्वांटिटी बाय होईल जर मी शंभर क्वांटिटी एकशे वीस रुपयाला बाय करणार असेल तर जेव्हा प्राईज एकशे वीस रुपयाला येईल तेव्हा तो स्टॉक बाय होईल पण प्राईज सुरू आहे चारशे एकोणतीस त्यामुळे एकशे वीस येणं दॅट इज इम्पॉसिबल आजच ही गोष्ट होऊ शकत नाही आता इकडे स्टॉप लॉस आपण सेट करू शकतो किती पर्सेंटनी लॉस तुम्हाला पाहिजे वन पर्सेंट टू पर्सेंट की पॉईंट फाय पर्सेंट हे तुम्ही सिलेक्ट करू शकता इकडे टार्गेट सेट करू शकता किती पर्सेंटचं टार्गेट आहे एक पर्सेंटनी वाढल्यावर सेल व्हावा दोन पर्सेंटनी व्हावा की तीन पर्सेंटनी अशा प्रकारे तुम्ही तुमचं टार्गेटसुद्धा से सेट करू शकता जर मला या सगळ्या गोष्टी सेट करायच्या नसतील तरीसुद्धा चालेल त्यासाठी काही ऑप्शन आहेत ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे हे मी बंद करतो आहे ही रेग्युलर ऑर्डर आहे याच्या पुढे जाऊन एक ऑप्शन असतो तो म्हणजे स्टॉप लॉस जेव्हा तुम्ही बाय करता त्याच्यानंतर या स्टॉकला किती स्टॉप लॉस पाहिजे कुठल्या प्राईजला पोहोचल्यानंतर हा शेअर ऑटोमॅटिकली विकला जावा जर मी चारशे दहा रुपयाला बाय करण्याचा प्रयत्न करतो आहे तर हा चारशे पाचला पोहोचल्यानंतर ऑटोमॅटिकली सेल व्हावा अशी माझी इच्छा आहे कारण हा स्टॉक जर जास्त खाली आला तर माझं खूप मोठं नुकसान होऊ शकतं म्हणून मी पाच रुपयेच खाली आल्यानंतर याला सेल करणार आहे जेणेकरून माझं नुकसान कमीत कमी व्हावं याच्या पुढचं ऑप्शन आहे एस एल एम एस एल एमचा यूजसुद्धा तुम्ही करू शकता पण सिम्पली मला या सगळ्या गोष्टी वापरायच्या नाहीत तर मी कशा प्रकारे आत्ता ट्रेड करणार आहे किंवा कशा प्रकारे मी हा स्टॉक बाय करणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे सिम्पल आहे मला सी एन सीमध्ये नाही तर एम आय एसमध्ये ट्रेड करायचा आहे म्हणून मी एम आय एस सिलेक्ट केलं एम आय एस सिलेक्ट केल्यानंतर मी मार्केट प्राईजला हा स्टॉक चला तर मला टोटल क्वांटिटी हवी आहेत दोन मला हा स्टॉक लिमिट लावून बाय करायचा आहे किती लिमिट लावलं मी याला चारशे एकोणतीस पॉईंट दोन इकडे प्राईस दिसते तर मी ती सुद्धा चेंज करू शकतो आणि जसं मी प्राइस चेंज करू शकतो तसं मी क्वांटिटी सुद्धा चेंज करू शकतो जसं मी इकडे दहा क्वांटिटी ॲड केल्या तसं मी दहा क्वांटिटी बाय करू शकतो शंभर क्वांटिटी बाय करू शकतो तुमचं जेवढं बजेट असेल तेवढ्या बजेटचे तुम्ही स्टॉक बाय करू शकता आता हे इंट्राडे मध्ये आपण बाय करतोय त्यामुळे एका स्टॉकची प्राइस चारशे एकोणतीस रुपये आहे तर दहा स्टॉकची प्राइस किती व्हायला पाहिजे चार हजार दोनशे नव्वद रुपये व्हायला पाहिजे बरोबर पण जर मी हे मध्ये बाय करत असेल तर मला फक्त चारशे बहात्तर रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील कारण त्यासाठी मला मार्जिन मिळतं जवळपास हे मार्जिन पाच पटीने सात पटीने दहा पटीपर्यंत हे मार्जिन मिळू शकतं जसं तुम्ही इकडे बघू शकता चार हजार दोनशे नव्वद रुपयाची गोष्ट मला फक्त चार हजार चारशे बहात्तर रुपयामध्ये मिळते आता मी एक काम करतो एक क्वांटिटी सिलेक्ट केली एक क्वांटिटी सिलेक्ट केल्यानंतर फक्त सत्तेचाळीस रुपये मला पे करावे लागतील जर माझ्या अकाउंटमध्ये सत्तेचाळीस रुपये असतील तर मी हा स्टॉक इंट्राडेमध्ये बाय करू शकतो आता जर मला पाच क्वांटिटी हवी असतील तर पाच क्वांटिटीसाठी मला दोनशे छत्तीस रुपये पे करावे लागतील मला बरेच लोक विचारतात सर सुरुवात किती रुपयापासून करायची जर तुम्ही इंट्राडेचे ट्रायल घेत असाल आणि तुमच्या अकाउंटवर शंभर रुपये असतील तर असा एखादा स्टॉक तुम्ही बाय करू शकता चारशे रुपयाचा स्टॉक तुम्ही फक्त वीस तीस रुपयामध्ये बाय करू शकता ही या इंट्राडेची ब्युटी आहे आता मी सिलेक्ट करतो आहे रेग्युलरच्या जागी कवर ऑर्डर कवर ऑर्डर सिलेक्ट केल्यानंतर मला इकडे स्टॉप लॉससुद्धा एंटर करावा लागतो या प्राईजला स्टॉक आल्यानंतर चारशे एकोणतीस रुपयावरून जर तो खाली येत असेल तर माझं चार रुपयाचं नुकसान व्हावं आणि हा स्टॉक विकला जावा कारण तो स्टॉक अजून खाली जाऊ शकतो समजा ती किंमत चारशे रुपयाला गेली तर माझं एकोणतीस रुपयाचं नुकसान होऊ शकतं जर चारशे वीस रुपयावर आली तर पर स्टॉक माझं नऊ रुपयाचं नुकसान होऊ शकतं म्हणून मी फक्त रिस्क घेतोय चार रुपयाची आणि चारशे पंचवीस रुपये सिलेक्ट करतोय अगदी त्याचप्रमाणे तुम्ही एएमओ सुद्धा सिलेक्ट करू शकता एम ओ म्हणजे आफ्टर मार्केट ऑर्डर मार्केट संपल्यानंतर ही ऑर्डर प्लेस करायची आहे पण सध्या मार्केट सुरू असल्यामुळे तुम्हाला मी ते दाखवू शकत नाही तर पुन्हा मी रेग्युलर ऑर्डर सिलेक्ट करतो आहे आणि याच्यामध्ये मी बाय करण्याची तयारी करतो आहे तर कवर ऑर्डरमध्ये बाय कसं करायचं समजा मी लिमिट लावलं चारशे एकोणतीस रुपयाचं चा? आणि कवर ऑर्डरमध्ये स्टॉप लॉस प्लॅन केला चारशे पंचवीस रुपये चारशे पंचवीस रुपयाला आल्यानंतर पंच ऑटोमॅटिकली हा स्टॉक सेल होईल बाय स्विप केलं स्वेप केल्यानंतर ऑर्डर प्लेस होते एक क्वांटिटी विप्रोची हा चार्ट बघू शकता चार्टमधून मी पुन्हा ऑर्डर्सवर क्लिक केलं या दोन ऑर्डर माझ्या प्लेस झालेल्या आहेत दोन वेगवेगळे ऑर्डर का एक ऑर्डर आहे स्टॉपलॉसची आणि एक ऑर्डर आहे बाईंगची बाय किती रुपयाला मी केलं ती ऑर्डर इकडे तुम्हाला पाहायला मिळते आता सध्या प्राइस सुरू आहे चारशे एकोणतीस पॉइंट झिरो पाच किंवा चारशे एकोणतीस पॉईंट पंधरा रुपये जेव्हा ही प्राइस चारशे एकोणतीस रुपयाला पोचेल तेव्हा हा स्टॉक ऑटोमॅटिकली बाय होईल पण मी आता याची प्राइस चेंज करतो चारशे एकोणतीस पॉईंट पंधरा करतोय जेणेकरून जेव्हा हा स्टॉक चारशे एकोणतीस पॉईंट पंधराला येईल तो बाय होईल आता हा चारशे एकोणतीस पॉईंट वीस पंचवीस पंधराला आला आणि ही क्वांटिटी बाय झाली एक क्वांटिटी जो स्टॉप लॉस आहे तो अजून पेंडिंगमध्ये आहे एक्झिक्युटेड ऑर्डरमध्ये ही ऑर्डर पाहू शकता चारशे एकोणतीस पॉईंट पंधरा रुपयाला हा विप्रोचा एक स्टॉक बाय झाला आहे तोही एम आय एसमध्ये एम आय एस म्हणजेच इंट्राडे हे लक्षात ठेवा आता जर ही पेंडिंग ऑर्डर म्हणजेच या प्राईजपर्यंत पोहोचला तर त्या प्राईजला आल्यानंतर तो ऑटोमॅटिकली सेल होईल आता आपल्याला याच्यातून काही प्रॉफिट कमवायचं नाही किंवा लॉसही करून घ्यायचा नाही आहे जे काही सुरू असेल हे फक्त मी तुम्हाला ट्रायलसाठी दाखवतो आहे कशाप्रकारे बाय कशाप्रकारे सेल करायचं असतं त्यामुळे पटापट जे काही प्राईज वर जाईल खाली जाईल ते मॅटर नाही करत आपण सेल करून टाकणार आहोत हे मी तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट दाखवण्यासाठी वगैरे व्हिडिओ बनवत नाही तसा जर व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा एक सेपरेट ट्रेडिंग कशा प्रकारे केलं जातं यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवू शकतो आता हे प्रॉफिट लॉस दिसत आहे जसं मगाशी ग्रीनमध्ये अमाऊंट दिसत होती याचा अर्थ प्राइस वाढत आहे आणि आता ही रेडमध्ये दिसते याचा अर्थ प्राईज कमी होत आहे आता इकडे बघू शकता सध्या प्राईज सुरू आहे चारशे एकोणतीस रुपये म्हणजेच ना प्रॉफिट ना लॉस पण जेव्हा ही प्राईज मायनसमध्ये जाते तेव्हा पॉईंट पंधरा पैसे मी मायनसमध्ये जातो दहा पैसे मी मायनसमध्ये जातो हे प्लस मायनस कंटिन्युअसली सुरू असतं जर स्टॉक वर गेला प्राईज याची वाढू लागली तर माझी किंमत म्हणजेच स्टॉकची किंमत जशी वाढेल तसं प्रॉफिट होणारी अमाऊंटसुद्धा वाढत जाईल पण जेव्हा स्टॉकची प्राईज खाली येईल प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये घसरण होताना पाहायला मिळेल पी एन एल म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आता जसं हे विप्रो तुम्ही बघू शकता मला वाटलं यातून बाहेर पडायचं आहे सेल करायचं आहे आता ही ऑर्डर म्हणजेच काय स्टॉप लॉस ऑर्डर दिसते याला मी मॉडिफाय करू शकतो जर याच्यामध्ये काही चेंज करायचं असेल तर तो चेंज करू शकतो चारशे पंचवीसच्या जागी मी चारशे सव्वीस सिलेक्ट करतो एक्झिक्यूट करतो आहे जेव्हा स्टॉकची प्राईस चारशे सव्वीस होईल हा विकला जाईल मग माझा लॉस किती होणार फक्त तीन रुपये पण मला वाटलं ही ऑर्डर कॅन्सल करायची आहे तर मी कॅन्सलसुद्धा करू शकतो हवा तर दुसरा स्टॉप लॉस लावू शकतो इकडे बघू शकता कम्प्लीट झाला आहे मी यातून बाहेर पडलो आहे हा स्टॉक ज्या प्राईजला आहे त्या प्राईजला मी यातून एक्झिट झालो माझा फायदा झाला झिरो पॉईंट झिरो पाच पैसे बाय कसं सेल कसं हेच फक्त मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता मला वाटलं दुसरा स्टॉक सिलेक्ट करावा मी सिलेक्ट करतो आहे विप्रो या विप्रोमध्ये प्राईज ॲक्शन मला पाहायला मिळते कशाप्रकारे स्टॉकची मुवमेंट होते मला एखादा स्टॉक याच्यात बाय करायचा असेल तर तोही मी बाय करू शकतो पण मला एक वेगळा स्टॉक बाय करायचा आहे कारण ऑलरेडी आपण विप्रोमध्ये ट्रेड केला आहे जर आपण परत त्यामध्येच ट्रेड केलं तर ते मिक्सअप होईल आणि त्याचं ॲव्हरेजिंग होईल म्हणून मी सिलेक्ट करतो हिंदाल्को हिंदालकोला मी बाय करणार आहे आता सध्या प्राईस सुरू आहे तीनशे चोपन्न पॉईंट तीन लिमिट ऑर्डर आहे मी आता कवर ऑर्डर लावणार नाही मला डायरेक्टली बाय करायचं आहे तीनशे चोपन्न रुपये या प्राईजला पण मला वाटतं तीनशे चोपन्नपेक्षा याची प्राइस थोडीशी कमी येईल पण मी आता कवर ऑर्डर नाही लावणार डायरेक्ट मी बाय करतोय तीनशे चोपन्न रुपयाला जसं मी तीनशे चोपन्न रुपये सिलेक्ट केलं हा स्टॉक ऑटोमॅटिकली बाय होणार आहे सध्या तरी तो पेंडिंग आहे कारण तीनशे चोपन्नपर्यंत तो पोहोचला नाही आता लवकरात लवकर याची प्राइस खाली येईल कारण पाच दहा पैशाचाच याच्यामध्ये फरक आहे आता इकडे बघू शकता तीनशे चोपन्न रुपयाला ही प्राइस पोहोचलेली आहे आणि आपली ऑर्डर एक्झिक्युट झाली तुम्ही बघू शकता एक्झिक्युटेड ऑर्डर्समध्ये इकडे हिंदाल्को तीनशे चोपन्न रुपयाला कम्प्लीट झाला आता मी पुन्हा जातोय पोर्टफोलिओवर क्लिक केल्यानंतर मला दिसेल जो मी स्टॉक बाय केला तो कसा परफॉर्म करतो आहे टॉप साईडला मी बाय केलं होतं त्यामुळे याची मुवमेंट तुम्ही बघू शकता दोन क्वांटिटी बाय केलेली आहे तिकडे क्वांटिटीसुद्धा तुम्हाला दिसत असेल स्टॉकचं नाव आहे एन एस सीमधून आपण बाय केलेलं आहे हे सगळं तुम्हाला इकडे पाहायला मिळतं ॲव्हरेज प्राईस त्याची काय आहे तीनशे चोपन्न रुपये आणि सध्या एल टी पी एल टी पी म्हणजे करंट प्राईज आता मला टोटल जर प्रॉफिट लॉसचं स्टेटमेंट बघितलं तर चाळीस पैशाचा लॉस पाहायला मिळतो पंधरा पैशाचा मिळतो पस्तीस पैशाचा मिळतो हा स्टॉक खाली जातो आहे त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला लॉस पाहायला मिळतो मला वाटलं याला एक्झिट करायचा आहे यातून बाहेर पडायचा आहे तर दोन क्वांटिटी आहेत मी मार्केट प्राईजला जर एक्झिट केलो तर आहे त्या प्राईजला तो एक्झिट होईल मला पहिला याला स्टॉप लॉस लावायचा आहे मी जर लॉसमध्ये जातो आहे याचा अर्थ मला स्टॉप लॉसची गरज आहे कारण प्राईज खाली येते मग मी काय करेन स्टॉप लॉस कसा हिट होतो हे मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो आहे जेणेकरून लवकरात लवकर या स्टॉकची प्राईस खाली येणार आहे कारण आपण खूप टॉप साईडला बाय केला आहे म्हणून तीनशे बावन्न रुपयाला येताच हा सेल होईल जर मी तीनशे त्रेपन्न सिलेक्ट केलं तर तीनशे त्रेपन्न पॉईंट दोनला हा स्टॉक सेल होईल तीनशे त्रेपन्नला आपण यातून बाहेर पडू मी या प्राईजला सेल करतोय स्क्रोल केलं जेव्हा ही प्राईज एक्झिक्यूट होईल तेव्हा आपण यातून बाहेर पडू आणि लगेच हा स्टॉक तीनशे त्रेपन्न पॉईंट दोनला एक्झिक्यूट झाला तीनशे त्रेपन्न पॉईंट दोनला हा सेल झाला ज्यामुळे आपला लॉस होतो एक पॉईंट साठ पैसे आणि मागे प्रॉफिट होतं आपलं पाच पैशाचं त्यामुळे टोटल लॉस आहे एक पॉईंट पंचावन्न पैशाचा आता पुढे अजून एक आपण ट्रायल घ्यायची आहे आणि ती म्हणजे लाडका स्टॉक आपल्या सर्वांचा टाटा मोटर दोन क्वांटिटी सिलेक्ट केल्या तीनशे दोन पॉईंट पाच रुपयाला दोन क्वांटिटी बाय व्हाव्यात जेव्हा मी ही प्राइस सिलेक्ट केली आणि स्वाईप टू सेल केलं तर हा स्टॉक तीनशे दोन पाच रुपयाला सेल होईल इकडे बघू शकता माझ्याकडे ऑलरेडी तो बाय केलेला स्टॉक नाही तरीसुद्धा मी याला सेल करतो आहे शॉर्ट सेल करतोय शॉर्ट सेल करणं म्हणजे काय जर आपल्याला वाटलं एखाद्या स्टॉकची प्राईस खाली जाते तो स्टॉक आता खाली घसरणार आहे तर त्या केसमध्ये आपण पहिला त्याला सेल करतो आणि प्राईस खाली आल्यानंतर बाय करतो समजा तीनशे दोन पॉईंट पन्नासला मी याला सेल केलं आणि जर हा स्टॉक तीनशे रुपयावर आला तर दोन रुपये पन्नास पैसे माझा प्रॉफिट असेल पण आता हा स्टॉक लवकर येत नाही त्यामुळे मी लगेच याची प्राईस चेंज करतो आहे तीनशे दोन पॉईंट तीन करतो आहे सध्या तीनशे दोन पॉईंट तीन प्राईस हिट झाली आणि हा स्टॉक बाय झाला बघू शकता प्राईस थोडीशी खाली येत होती मला वीस पैशाचं प्रॉफिटसुद्धा दिसतं आहे तीस पैशाचं प्रॉफिट दिसतं आहे या गोष्टी सुरू झाल्या आपल्याला ही प्रॉफिटसाठी आपण नाही करत फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून दाखवण्यासाठी मी या गोष्टी दाखवतो आहे आता आपण याला लगेचच यातून एक्झिटसुद्धा होणार आहोत आता समजा मला वाटलं याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही आहे तर मी याच्यातून एक्झिट होणार आहे कारण ती प्राइस वर जाईल खाली जाईल मी आता बघत बसू शकत नाही कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही मी लगेच याच्यावर एक्झिटवर क्लिक करतो आहे एक्झिटवर क्लिक करतो याचा अर्थ मला बाय करावा लागेल का बाय करावं लागेल सर्वात आधी मी याला सेल केलं होतं म्हणून मी आता याला बाय करतो आहे तीनशे तीन, तीन पॉईंट दोन रुपयाला आणि ही लॉस ऑर्डर असेल लॉस मी किती रुपयाचा लावतोय तीनशे तीन पॉईंट एक हा माझा ट्रिगर प्राइस असेल स्टॉप लॉसची आता लगेच आपण जो काही स्टॉप लॉस लावला होता तो कंप्लीट झाला आहे आणि तीनशे तीन, तीन पॉईंट पंधरा रुपयाला तो स्टॉक बाय झाला याच्यामध्ये लॉस कितीचा झाला एक रुपये सत्तर पैशाचा टाटा मोटर्स तुम्ही इकडे बघू शकता एक रुपये सत्तर पैशाचा याच्यामध्ये लॉस आहे आता तुम्हाला ॲव्हरेजिंग कसं होतं हे सुद्धा मला दाखवायचं आहे त्यामुळे मी पुन्हा टाटा मोटर्सवर क्लिक करतोय आणि त्याचं ॲव्हरेजिंग कसं होतं हे तुम्हाला दाखवतो मी बाय करणार आहे टाटा मोटरच्या क्वांटिटी तीन मला वाटतं एक पेक्षा तीन क्वांटिटी बाय केलेल्या बऱ्या पडतील कारण तुम्हाला अंदाज येईल वेगवेगळ्या वेग क्वांटिटीसाठी किती रुपये कॉस्ट येते स त्रेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव रुपयाचं कॅपिटल लागेल जर त्रेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव रुपये माझ्याकडे असतील तर मी टाटा मोटर्सच्या तीन क्वांटिटी बाय करू शकतो असा याचा अर्थ होतो आता इकडे लगेच हा स्टॉक बायसुद्धा झाला तीन क्वांटिटी तीनशे चार पॉईंट पंचवीस रुपये याप्रमाणे मी बाय केल्या इकडे बघू शकता ऑलरेडी याच्यामध्ये काही माझा लॉस होता आणि त्याच्यामध्येच आपण याला बाय केलं बाय केल्यानंतर पुन्हा याची प्राईस खाली आली प्राईस जेव्हा खाली येईल तेव्हा माझा लॉस होईल लॉस हा वाढत जाईल तीन रुपये तीस पैसे पस्तीस पैसे चाळीस पैसे हे चालू झालं आणि वर प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये माझी ही अमाऊंट फ्लक्च्युएट होताना दिसेल जे टोटल आज मी जे काही ट्रेड केले त्याच्यामध्ये किती मला प्रॉफिट झालं किंवा किती मला लॉस झाला तो इकडे पाहायला मिळतो आता टाटा मोटरवर मी पुन्हा क्लिक केलं मला वाटलं याच्यामध्ये थांबण्यात काहीच अर्थ नाही कारण आपल्याकडे वेळ नाही आहे आपण व्हिडिओ पटापट बनवतोय तर मी पहिला स्टॉप लॉस लावेन जर माझी प्राईज कमी होते तर तीनशे एक रुपयाला आल्यानंतर हा स्टॉक विकला जावा पण त्याची ट्रिगर प्राईस तीनशे एक पॉईंट एक लावतोय कारण ट्रिगर प्राईज ही नेहमी स्टॉप लॉसपेक्षा जास्त असायला हवी म्हणजे त्या प्राईजला आल्यानंतर तो स्टॉक ट्रिगर होईल आणि ऑटोमॅटिकली सेल होईल आता जर मी ऑर्डर्समध्ये गेलो आणि पाहिलं तर आपल्याला दिसेल जसं मी स्टॉप लॉस लावला तसंच मला हा स्टॉक सेलसुद्धा सेलची ऑर्डर लावावी लागेल किती रुपयाला गेल्यानंतर सेल व्हावा जसं किती रुपयाला आल्यानंतर ऑटोमॅटिकली स्टॉप लॉस ट्रिगर होऊन माझा लॉस कमी व्हावा हे जसं मी सिलेक्ट केलं तसंच किती रुपयाला गेल्यानंतर हा स्टॉक ऑटोमॅटिकली सेल व्हावा आपल्याला मॅन्युअली काहीच करायला नको मला वाटतं तीनशे पाच पॉईंट तीन रुपयाला गेल्यानंतर किंवा तीनशे पाच रुपयाला गेल्यानंतर हा स्टॉक सेल व्हावा तर मी लिमिट ऑर्डर लावली किती रुपयांची तीनशे पाच रुपयांची आणि स्वाईप केलं आता जेव्हा ही ऑर्डर प्लेस होते तेव्हा ऑर्डरमध्ये जाऊन आपण बघू शकतो दोन ऑर्डर्स आपल्याला तिकडे पाहायला मिळतील पहिली ऑर्डर जी तुम्हाला दिसते ती माझी सेल ऑर्डर या प्राईजला गेल्यानंतर स्टॉक सेल होईल आणि तिथे माझं प्रॉफिट असेल आणि खाली दिसते ती स्टॉप लॉसची ऑर्डर तीनशे एक पॉईंट एक रुपयाला हा ट्रिगर होईल आणि तीनशे एक रुपये किंवा तीनशे एक पॉईंट एक रुपयाला हा सेल होईल जेणेकरून माझा स्टॉप लॉस ट्रिगर होईल आता मला वाटतं याच्यामध्ये वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळं मी काय आहे जो स्टॉप लॉस आहे त्याच्यावर क्लिक करतोय त्याला करतो करतोय आणि मॉडीफाय करून तीनशे चार रुपयाला सेल होण्याऐवजी तीनशे दोन रुपयाला सेल हो दे असं मी इकडे ऑर्डर प्लेस करतो आहे जेव्हा याची प्राइस तीनशे दोन रुपयाला येईल तेव्हा हा स्टॉक विकला जाईल स्टॉप लॉस तिकडेच आहे पण मला सेल करायचा आहे तीनशे दोन रुपयाला मग जेव्हा हा स्टॉक तीनशे दोन रुपयाला येईल तेव्हा हा विकला जाईल इकडे बघू शकता ऑर्डर एक्झिक्युट झाली आहे मी स्टॉप लॉस कॅन्सल के केला होता तीनशे दोन रुपयाला हा स्टॉक विकला गेला कारण मला वाट नाही पाहायची हा वर जाईल परत मी सेल करेन तुम्हाला मी इकडे प्रॉफिट दाखवण्यासाठी बसलेलो नाही आहे मी फक्त काइट ॲपचा रिव्ह्यू करतो आहे तीनशे साठ रुपये माझ्याकडे बॅलन्स अवेलेबल आहे एकशे एकोणचाळीस रुपये पॉईंट सत्त्याण्णव मी यूज केलेला आहे टोटल इकडे बघितलं तर आपला ओवरऑल दहा रुपयाचा लॉस तुम्हाला पाहायला मिळेल आता इकडे बघा पेंडिंग ऑर्डर काहीच नाहीत एक्झिक्युटेड दहा ऑर्डर्स आहेत आपण मगासपासून दहा ऑर्डर बाय केल्या दहातल्या काही ऑर्डर बायच्या असतील काही ऑर्डर सेलच्या असतील काही ऑर्डर कॅन्सलसुद्धा झाले असतील तर टाटा मोटर जसं आपण बाय केलो होतो आता बघू शकता इथून प्राइस पुन्हा वर जाते आपण काही वेळ थांबलो असतो तर प्रॉफिट बुक करून आपण यातून बाहेर पडू शकलो असतो पण आता आपण बघणार आहोत कशा डिलिव्हरी डिलिव्हरीमध्ये एखादा स्टॉक बाय किंवा सेल केला जातो आता आपण सिलेक्ट करतोय आय टी सी तर मी पहिला काय करेन मला आय टी सी बाय करायचं असेल तर सर्च बारमध्ये जाईन आय टी सी, सी सर्च करेन मला एन एस सीमध्ये बाय करायचं आहे म्हणून मी एन एस सीमधला स्टॉक ॲड करेन वॉचलिस्टमध्ये ॲड झाला दोनशे सहा पॉईंट ऐंशी रुपये याची प्राइस सुरू आहे आणि चार्टमध्ये बघू शकता कशा प्रकारे याची मुवमेंट होत आहे मी कॅन्डल सिलेक्ट केली एक दिवसाची मला काय करायचं आहे ही प्राईस आहे ती लोअर साईडला आहे म्हणून मी याला बाय करणार आहे मला वाटतं हा स्टॉक काही दिवसांनी प्रॉफिट देईल मग तुम्ही याच्यामध्ये स्विंग करू शकता किंवा लॉंग टर्मसाठी होल्ड करू शकता मला याची एक्सपेक्टेड प्राईस काय आहे दोनशे सहा पॉईंट नऊ रुपयाला हा बाय व्हायला पाहिजे असं मी अमाऊंट इकडे लिहितो आहे आणि स्वॅप केल्यानंतर हा स्टॉक बाय होईल आता स्विप करण्याआधी बाकीच्या खाली सगळ्या गोष्टी बघू शकता रेग्युलर ऑर्डर आहे डेमध्ये आहे आणि मी याला स्वॅप केलं आय टी सीचा एक स्टॉक आता मी बाय करतो आहे ऑर्डरमध्ये जर जाऊन बघितलं तर इकडे तुम्हाला पाहायला मिळेल दोनशे सहा पॉईंट नऊ रुपयाला हा स्टॉक आपण बाय करणार आहोत आता याच्यामध्ये जास्त वेळ न वाया घालवता पुन्हा मी याच्यावर क्लिक करेन त्याला मॉडिफाय करेन आणि दोनशे सात रुपये करेन कारण दहा पैशासने आपल्याला काही फरक पडणार नाही कारण ही एक आपण ट्रायल बघतोय कशाप्रकारे मुवमेंट होत असते दोनशे सात रुपये सिलेक्ट केलं आणि नेहमीप्रमाणे तुम्ही इकडे बघू शकता एम आय सिलेक्ट न करता मी डिलेवरीमध्ये सिलेक्ट करणार आहे त्यामुळे मी सी एन सी ऑप्शन निवडला होता आणि तुम्ही याला बघू शकता इकडे हा स्टॉक पोझिशन्समध्ये पाहायला मिळतो आहे दहा पैशाचा याच्यामध्ये लॉस आहे पंधरा पैशाचा आहे या सगळ्या गोष्टी सुरू आहेत होल्डिंगमध्ये काहीही नाही जेव्हा हा स्टॉक पोझिशनमधून होल्डिंगमध्ये येतो तेव्हा समजून जा की तो दिवस संपलेला आहे आपण दुसऱ्या दिवशी पाहतोय म्हणजेच आयटीसी जर तुम्हाला वाटत असेल तो होल्डिंगमध्ये यावा तर आज तुम्हाला त्याला होल्ड करावं लागेल सेल करायचा नाही दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला पोझिशनमध्ये न दिसता डायरेक्ट होल्डिंगमध्ये दिसेल आणि या सगळ्या आपल्या आहेत एक्झिक्युटेड ऑर्डर टोटल एक्झिक्युटेड ऑर्डर्स तुम्ही इकडे बघू शकता आता तुम्ही म्हणाल फक्त ॲपवरच का पी सीवर सुद्धा दाखवा आणि आपण या सगळ्या गोष्टी पीसीवर सुद्धा पाहणार आहोत कॉम्प्युटरवर हे सगळं कसं दिसतं सिम्पली आपल्याला झिरोदाच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर जायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आय डी आणि पासवर्ड एंटर करावं लागेल आणि त्याचसोबत पिन सुद्धा एंटर करावं लागेल हे सगळं एंटर केल्यानंतर सुरुवातीला आपण जाऊ होल्डिंगमध्ये होल्डिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हा स्टॉक एक रुपयाने वाढलेला आहे माझा अवेलेबल बॅलन्स आहे दोनशे एकोणऐंशी पॉईंट नव्वद रुपये पोझिशनमध्ये बघू शकता ज्या सगळ्या काल पोझिशनमध्ये ऑर्डर होत्या त्या काही ऑर्डर्स इकडे पाहायला मिळणार नाहीत कुठलाही स्टॉक पोझिशनमध्ये नाही कारण एम आय एसच्या सगळ्या पोझिशन आपण क्लोज त्याच दिवशी केल्या होत्या आणि दुसरी गोष्ट जो आय टी सी आपण बाय केला होता तो सी एन सीमध्ये बाय केला होता लॉंग टर्मसाठी बाय केला होता तो मधला स्टॉक पोजिशनमधून होल्डिंग्जमध्ये ट्रान्सफर झाला इकडे बघू शकता एक रुपये वीस पैसे प्रॉफिट सुरू आहे आणि टोटल याची पर्सेंटेज आहे पॉईंट फाय आता याचा आपण चार्ट बघणार आहोत एच डी एफ सी बँकेचा एच डी एफ सी बँक काय करते याला बाय करायचं की सेल करायचं हा एक आपण डिसिजन घेणार आहोत आता याच्यासाठी आपण थोडा वेळही देणार आहोत माझ्याकडे एक दोन तीन तास आहेत आणि या दोन तासामध्ये हा स्टॉक कशाप्रकारे परफॉर्म करेल आपल्याला याच्यातून प्रॉफिट घ्यायचं आहे जे काल स्टॉक होते, होते ते आपण असंच एज्युकेशन पर्पजसाठी घेतले होते आणि त्याच्यामध्ये आपण बघणार होतो फक्त कशा प्रकारे बायसेल केलं ते सगळं मी तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटामध्ये कवर केलं होतं त्यामुळे आपण तिकडे प्रॉफिटची अपेक्षा ठेवली नव्हती पण हा स्टॉक प्रॉफिटेबल कसा जाईल हे थोडंसं आपण पाहणार आहोत जर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूमध्ये हा चार्ट बघायचा असेल तर ट्रेडिंग व्ह्यूसाठी काय करावं लागेल सिम्पली तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये जावं लागतं प्रोफाईलच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इकडे दिसतात तुम्ही सिलेक्ट कराल सेटिंगमधून चार्टमध्ये ट्रेडिंग व्ह्यू ट्रेडिंग व्ह्यू सिलेक्ट केल्यानंतर खाली ऑप्शन आहे थीमचा पण तुम्हाला डार्क थीम हवी की डिफॉल्ट हवी हे डार्कचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय कम्प्लीट स्क्रीन तुमची डार्क बनेल पण त्यापेक्षा मी सिलेक्ट करेन डिफॉल्टच मला डिफॉल्ट स्क्रीनवर ट्रेड करायला आवडेल जसं आता मी सी बँकेला ओपन केला तर इकडे बघू शकता हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे मी या चार्टला फुल स्क्रीन पाहणार आहे पहिली गोष्ट याच्यामध्ये दिसते कॅन्डल्स दुसरा ऑप्शन आपल्याला खाली पाहायला मिळतो तो, तो म्हणजे वॉल्यूमचा व्हॉल्यूम किती जास्त आहे व्हॉल्यूम किती कमी आहे इकडे तुम्ही बघू शकता मी टाइम फ्रेम लावतो पाच मिनिटाची पाच मिनिटाची एक कॅन्डल आहे आणि जर मला सेल करायचा असेल तर मी इकडे सेल करू शकतो पहिला आपण सेल करणार आहोत एक क्वांटिटी इंट्राडेमध्ये लॉंग टर्मच्या जागी मी इंट्राडे सिलेक्ट केलं एकशे सत्तावन्न पॉईंट एक्क्याण्णव रुपयांची मला गरज आहे एवढे पैसे जर माझ्या अकाउंटवर असतील तर मी हा स्टॉक सेल करू शकतो मी सेल केलेला आहे दहा पैसे प्रॉफिट शून्य रुपये प्रॉफिट या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत ऑर्डर कंप्लीट झालेली आहे आणि दहा पैशाचं प्रॉफिटसुद्धा इकडे आपल्याला पाहायला आहे पन्नास पैशाचं प्रॉफिट इकडे आपल्याला पाहायला आहे मग अशा स्टॉकमध्ये आत्ता आपण एक दोन चार रुपये फक्त प्रॉफिट घेणार आहोत आणि बाहेर पडणार आहोत मला वाटतं स्टॉकची प्राईज इथून खाली येईल का खाली येईल याच्यासाठी एक टेक्निकल अॅनालिसिस आहे टेक्निकल ॲनालिसिस काय सांगतं हे आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा आपण इंट्राडे करूनसुद्धा खूप चांगली अमाऊंट कमवू शकतो जर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकायचं असेल तर आमचा कोर्स जॉईन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याचबरोबर नंबर दिलेला आहे कॉल करा माझी टीम तुम्हाला हेल्प करेल सोबतच मी स्वतः तुम्हाला सपोर्ट देतो आहे जर तुम्ही कोर्स जॉईन केला असेल आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही माझ्याशी सुद्धा डायरेक्टली डिस्कस करू शकता आता बघू शकता हा स्टॉक कशाप्रकारे मुवमेंट करतो इकडे जर बघितलं तर आपलं एक रुपये नव्वद पैशाचा लॉस सुरू आहे एक रुपये ऐंशी पैशाचा लॉस आहे जसं आपण स्टॉक बाय करतो तसं तो कंटिन्युअसली वरच जाईल असं बिलकुल नसतं एकतर स्टॉक खाली येऊ शकतो किंवा वर जाऊ शकतो प्रॉफिट होऊ शकतं लॉसही होऊ शकतो दोन्ही गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतात पण जर तुम्हाला वाटलं फक्त कर्सर दिसायला पाहिजे क्रॉस दिसायला नको तर तुम्ही मात्र फक्त पॉईंटर सिलेक्ट करू शकता जेणेकरून कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास होणार नाही पण मला हा क्रॉस हवा आहे म्हणून मी क्रॉस सिलेक्ट करतो आहे पुन्हा एकदा आणि त्याच्यानंतर जर मला याच्यामध्ये काही टाईप करायचं असेल तर मी काय करेन सिंपली हा ब्रश सिलेक्ट करेन ब्रश सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठला कलर हवा आहे तो कलर सिलेक्ट करू शकता त्याचप्रमाणे त्याची जाडी किती हवी तीसुद्धा आपण सिलेक्ट करू शकतो समजा मी असा राऊंड मार्क केला त्याच्यानंतर जाडी अजून वाढवली अजून जाडी मी कमी केली तर या सगळ्या गोष्टी आपण इकडून कंट्रोल करू शकतो खूप इझी आहे जर मला हे नको असेल तर ही करूँ शक्तो। मी डिलीटही करू शकतो पुन्हा मी त्याच्यावर सिलेक्ट केलं आणि जर मला काही ड्रॉ करायचं असेल समजा अशी लाईन ड्रॉ करायची आहे किंवा मला काहीतरी लिहायचं आहे मी इकडे सेल केलं सेल केल्यानंतर या लेवलला मला बाय करायचं आहे त्याचबरोबर मला स्टॉप लॉससुद्धा ला, लावायचा आहे म्हणून मी इकडे अजून एक लाईन ड्रॉ करतो आणि इकडे लिहितो आहे एस एल स्टॉप लॉस मला इकडे स्टॉप लॉस प्लॅन करायचं आहे हे माझं प्लॅनिंग आहे जे मी ड्रॉ करतो आहे हे सगळं घालवायचं आहे तर रिमूव ऑल इंडिकेटर्सवर क्लिक करू शकता जेणेकरून तुमचे सगळे इंडिकेटर्स जातील आणि हे ड्रॉइंग घालवायचं आहे तर तुम्हाला रिमूवमध्ये जाऊन रिमूव ऑल ड्रॉइंग्स सिलेक्ट करावं लागेल आता सपोज मला इकडे काही टाईप करायचं आहे तर मी इकडे टाईप करतो आहे बाय बॅकग्राऊंडचा कलर जर तुम्हाला तो हवा असेल बॅकग्राऊंड हवी असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता बॉ बॉर्डर आहे त्याचबरोबर टेक्स्ट रॅप आहे या सगळ्या गोष्टी इकडे पाहायला मिळतात सोबत तुम्ही त्या बायचा कलरही बदलू शकता तुमच्या अक्षराचा कलर बदलू शकता फॉन्ट बदलू शकता साईज बदलू शकता बोल्ड इटॅलिक करू शकता आणि ओके केल्यानंतर ते लेटर तुम्हाला तिकडे पाहायला मिळेल पण जर ते मला नको असेल त्याला मी सिलेक्ट करेन आणि सिम्पली डिलीट करेन ते निघून जाईल डिलीट बटनचाही वापर करू शकता किंवा तिकडे ऑप्शन डिलीटचा दिसतोय त्यावरही क्लिक करू शकता आता इकडे बघू शकता चार रुपये पन्नास पैशाचा आपला लॉस सुरू आहे तीन रुपये पंच्याण्णव पैसे लॉस सुरू आहे या सगळ्या गोष्टी लॉस प्रॉफिट सुरूच असतात पण आपल्याला तिकडे प्रॉफिट घ्यायचं आहे हे फॉर शुअर आणि मला खात्री आहे हा स्टॉक रिव्हर्स होणार खूप जास्त रिव्हर्स होणार आहे पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही की आपण खूप जास्त प्रॉफिट कमवू पण थोडासा वेळ आहे एक दोन ते तीन तास आपल्याकडे आहेत या दोन तीन तासामध्ये जेवढं आपल्याला मिळेल तेवढा आपण घेऊ कारण मला हा लवकरात लवकर व्हिडिओ संपवायचा आहे आणि खूप मोठं प्रॉफिट करण्यासाठी आपण काय खूप जास्त क्वांटिटीसुद्धा बाय केल्या नाहीत त्यामुळं दोन रुपये मिळाले काय किंवा पाच रुपये मिळाले काय प्रॉफिट इज प्रॉफिट आपण तेवढंसं घेऊन बाहेर पडणार आहोत फक्त मला हे मेक शुअर करायचं आहे की यातून प्रॉफिट मिळणार आहे आणि आपण तसं टेक्निकल अॅनालिसिस केलेलं सुद्धा आहे म्हणूनच मला हेच सांगून तुम्हाला द्यायचं आहे की टेक्निकल ॲनालिसिस खूप जास्त मॅटर करतं टेक्निकल अॅनालिसिस थ्रू तुम्ही समजू शकता कुठला स्टॉक कधी बाय करायचा सेल करू शकता आता मी इकडे वापर केला हॉरिझॅन्टल लाईनचा आणि इकडे हॉरिझेंटल लाईन ड्रॉ केले कुठल्या कलरमध्ये पाहिजे ती कलर, कलर मी सिलेक्ट करून किती जाडी पाहिजे ती मी सिलेक्ट करून इकडे ड्रॉ केलं सेम जर मला ट्रेंडलाईन ड्रॉ करायची असेल तर मी ट्रेंडलाईन सिलेक्ट करेन मला निळा कलर हवा आहे थिकनेस याचा जास्त हवा आहे अशा प्रकारे मी ड्रॉ करू शकतो थोडीशी मुवमेंट करायची आहे मी थोडंसं याला खाली घेतो आहे आणि परफेक्ट मी याला ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो आहे आता मला अजून एक ट्रेंडलाईन ड्रॉ करायची आहे तर मी पुन्हा त्या ट्रेंडलाईनला सिलेक्ट करेन आणि सिलेक्ट करून खालून वर एक अशी लाईन ड्रॉ करेन जेणेकरून मला समजेल की याची मुवमेंट एका चॅनलमध्ये सुरू आहे जेव्हा हा चॅनल ब्रेक होईल तेव्हा हा स्टॉक खूप जास्त वर जाईल किंवा खूप जास्त खाली येईल डिपेंड ऑन दी मार्केट सिच्युएशन आता मी इकडे पुन्हा ड्रॉ करतो आहे काहीतरी मी ब्रश सिलेक्ट केला ही लेवल ब्रेक होऊन जर हा स्टॉक वर गेला तर तो खूप जास्त वर जाण्याची शक्यता आहे रिमूव्ह ऑल ड्रॉईंग टूल्स किंवा रिमूव्ह ऑल इंडिकेटर्स करून आपण इंडिकेटर्स आणि ड्रॉइंग टूल्स हटवू शकतो हा चार्ट पूर्णपणे प्लेन झाला मला वाटलं हॉरिझंटल लाईन ड्रॉ करायची आहे मी सिलेक्ट केलं हॉरिझंटल लाईन इकडे मी क्लिक केलं तर एक हॉरिझेंटल लाईन ड्रॉ होईल पण हॉरिझेंटल लाईनच्या जागी जर मला रेक्टँगल हवा असेल तर एक चॅनल मला दाखवायचा असेल तर प्राईस कुठल्या रेंजमध्ये मूवमेंट करते समजा एखाद्या स्टॉकची प्राइस चौदाशे रुपये आहे तर हा स्टॉक चौदाशे ते चौदाशे वीस रुपयाच्या दरम्यानही मूवमेंट करतो हे जेव्हा मला दाखवायचं असेल तेव्हा मी हा चॅनल सिलेक्ट करेन आणि या चॅनलमध्ये दाखवेन की प्राइस प्रकारे अप डाऊन होते कुठला एरिया हा सपोर्ट एरिया असेल कुठला एरिया हा रेजिस्टन्स एरिया असेल हे सगळं मी याच्यामध्ये दाखवणार आहे आता पुढे तुम्हाला समजेलच आता मी पुन्हा ब्रश सिलेक्ट करतोय आणि ब्रश सिलेक्ट करून आपण बघूयात हा स्टॉक कशाप्रकारे अपडाऊन होतो या एका ठराविक रेंजमध्ये या चॅनलमध्ये मुवमेंट करतोय खाली येतोय पुन्हा वर जातो आहे पुन्हा त्या एरियाला धडकून खाली येणार होता पण इकडे मात्र याने त्याला ब्रेक करून वर गेला पण जेव्हा तो या चॅनलमध्ये आला तेव्हा तो या चॅनलमध्ये पुन्हा फसला तो एका रेंजमध्ये मुवमेंट करू लागला जसं बघताय ना जेव्हा याने तो चॅनल ब्रेक केला तेव्हा तो पुन्हा खाली येऊन एका रेंजमध्ये मुवमेंट करत होता पण जेव्हा तो पुन्हा त्या चॅनलमध्ये जाईल तेव्हा तो पुन्हा काही वेळासाठी एकाच रेंजमध्ये कन्सॉलिडेट होईल एकाच रेंजमध्ये अप डाऊन करणे याला कन्सॉलिडेशन म्हटलं जातं आता इकडे बघू शकता पुन्हा हा स्टॉक त्या चॅनलमध्ये जातोय म्हणजेच काय हा चॅनल याच्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा काम करेल आता हे कसं ते मी तुम्हाला सांगतो एकतर स्टॉक त्या चॅनलमधून खाली आला तर खूप जास्त खाली येईल आणि जर हा चॅनलमधून स्टॉक वर गेला तर खूप जास्त वर जाईल म्हणजेच काय मला वाटतं हा स्टॉक मॅक्सिमम चौदाशे पन्नास रुपयापर्यंत मुवमेंट करेल चौदाशे पन्नास रुपये हा त्याचा रेजिस्टन्स लेवल असेल आणि ही जी खालची लेवल तुम्हाला दिसते चौदाशे बेचाळीसची ही सपोर्ट लाईन आहे इकडे जर स्टॉक येऊन थडकला तर त्याला त्याचा ते सपोर्ट मिळेल सपोर्टला धडकून तो पुन्हा वर जाईल पुन्हा सपोर्टला धडकेल पुन्हा वर जाईल यालाच म्हटलं जातं सपोर्ट लेवल एकाच लेवलला येऊन धडकणे टच होऊन पुन्हा वर जाणे एक स्टॉक इथे वर जाऊन रेजिस्टन्सला धडकेल त्याला न ब्रेक करता तो पुन्हा खाली येईल वारंवार त्याला ब्रेक न करता अपडाऊन होणं आणि एकाच लेवलला धडकणं यालाच रेझिस्टन्स म्हटलं जातं सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोघांच्यामध्ये हा चॅनल बनला आहे आणि या रेंजमध्ये तो स्टॉक परफॉर्म करतोय यालाच म्हटलं जातं कन्सॉलिडेशन अगदी याचप्रमाणे आपण सिलेक्ट करू शकतो व्हर्टिकल लाईन याचा रंग चेंज करू शकतो त्याची जाडी वाढवू शकतो त्याला मूव करू शकतो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाऊ शकतो जशी आपण हॉरिजेंटल लाईन ड्रॉ केली होती तशी व्हर्टिकल लाईन याचा जास्त यूज होत नाही आता त्याच्यासोबतच मला फिबोनाची लेवल्स ड्रॉ करायचे आहेत तर मी सिम्पली जाईन सिलेक्ट करेन मी एफ आय बी रिट्रेसमेंट म्हणजेच काय फिबोनाची रिट्रेसमेंट इकडे मी सिलेक्ट केलं आणि लेवल्स अशा ड्रॉ केल्या याचा बॉटम पॉईंट कुठला होता आणि टॉप पॉईंट कुठला होता बॉटम लाईक क्लिक केलं ला, टॉप लाईक क्लिक केलं ला, आणि या मधल्या सगळ्या लेवल्स आपल्याला ले पाहायला मिळत आहेत इकडे बघू शकता ह्या ज्या लाईन्स आहेत वेगवेगळे चॅनल्स आहेत आणि याच्यामध्ये हा स्टॉक खूप जास्त मुवमेंट करतोय तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं तर तुम्हाला समजेल जर आपण इकडे हा स्टॉक सेल केला तर खाली आल्यानंतर आपण त्याला बाय करणार आहोत असंच आपण कुठेतरी बाय करून कुठेतरी सेल करणार आहोत मी बॉटमपासून कंप्लीट टॉप लेवलपर्यंत फिबोनाची लेवल्स ड्रॉ करतोय जेणेकरून आपल्याला समजेल कशा प्रकारे याच्या लेवल्स असतील आता या लेवल ड्रॉ केल्यानंतर ले इकडे तुम्ही बघू शकता ही असेल टोटल लेवल्स आणि या लेवल्समधून आपण ठरवू शकतो स्टॉकची मुवमेंट कशी होईल आता हा स्टॉक इथून जर वर गेला तर याची नेक्स्ट लेवल कुठंपर्यंत असेल हे तुम्ही बघू शकता हा त्याचा सध्या असलेला रेझिस्टन्स आहे या लाईनला हा स्टॉक रेजिस्टन्स फेस करेल रेजिस्टन्स म्हणजे काय त्याला धडकून पुन्हा खाली येईल कारण तिकडे त्या प्राईजला खूप जास्त विरोध होईल पण जेव्हा ती लेवल ब्रेक होईल तेव्हा तो स्टॉक पुन्हा तिकडून वर जाईल आणि जर त्याने ती लेवल ब्रेक करून वरती गेला तर ती लेवल त्याच्यासाठी सपोर्ट बनेल आधी जो रेजिस्टन्स होता तो त्याच्यासाठी सपोर्ट बनेल आणि पुढचा जो चॅनल आहे तो त्याच्यासाठी रेजिस्टन्स बनेल आता हा स्टॉक सपोर्टपासून पुन्हा वर जाईल रेजिस्टन्सला धडकेल पुन्हा खाली येईल एका चॅनलमध्ये परफॉर्म करेल कदाचित हा चॅनल कुठेही ब्रेक होऊ शकतो इकडून ब्रेकआउट देऊन हा रेजिस्टन्स लेवल ब्रेक करून वर जाईल किंवा सपोर्ट लेवल ब्रेक करून खाली येऊ शकतो समजा तुम्ही या लेवलला सेल केलं म्हणजे जसं आपण सेल केलं होतं कारण ही प्राइस वरून पुन्हा खाली येईल असा आपला अंदाज होता म्हणून पहिला आपण सेल केलं खालच्या लेवलला आल्यानंतर आपण बाय करणार आहोत या लेवलपासून हा स्टॉक परत खाली येणार आहे ही लेवल किती रुपयांची आहे सोळाशे सव्वीस रुपयांची सॉरी हे सोळाशे सव्वीस नाही आहे तर चौदाशे सव्वीस आहे चुकून मी ते टाईप केलेलं आहे चौदाशे सव्वीस रुपयांची ती लेवल आहे आणि सगळ्यात टॉपला जो असेल तो आपला स्टॉप लॉस असेल आणि हा स्टॉप लॉस किती रुपयांचा असेल वन एस टू वन असेल आता पुन्हा आपण एच डी एफ सी बँकेचा चार्ट पाहतोय हो आणि इकडे आपण सिलेक्ट केली आहे एक मिनिटाची कॅन्डल ही जी कॅन्डल बनते ती एक मिनिटामध्ये बनते कॅन्डल जसं आपण मगाशी एक्सप्लेनेशन त्याचं पाहिलं लगेच आता ही दुसरी कॅन्डल बनायला सुरू झाली कारण हा एक मिनिट पूर्ण झाला ही पुढची कॅन्डल बनायला सुरुवात झाली थोडंसं मी फास्ट तुम्हाला पळवून दाखवतो आहे ज्याच्यामधून तुम्हाला समजेल कशाप्रकारे या कॅन्डल्स बनतात प्रत्येक मिनिटाला एक कॅन्डल अशा प्रकारे याची मुवमेंट होते जर आपण पाच मिनिटाची कॅन्डल सिलेक्ट केली तर इकडे पाच मिनिटाची कॅन्डल तुम्हाला पाहायला मिळेल आता या एक एक मिनिटाच्या खूप साऱ्या कॅन्डल्स बनल्या आणि आता मी एक काम करतोय ट्रेंडलाईन बनवतोय ट्रेंड लाईन बघू शकता इकडे मी क्लिक केलं इकडे क्लिक केल्यानंतर एक ट्रेंड लाईन मी ड्रॉ करतोय ही एक लाईन ड्रॉ झाली सेम मी अजून एक लाईन ड्रॉ करतोय खालून सुद्धा ज्याप्रमाणे मी वर्क ड्रॉ केली त्याचप्रमाणे खाली सुद्धा ड्रॉ करणार आहे एक चॅनल बनेल जेव्हा हा चॅनल ब्रेक होईल तेव्हा हा स्टॉक एकतर वर जाईल किंवा खाली जाऊ शकतो एक ट्रँगल इकडे बनलेला आहे जसं मी तुम्हाला ऑलरेडी बोललो होतो जर हा चॅनल ब्रेक झाला तर स्टॉकची प्राईज खूप फास्ट खाली येऊ शकते किंवा खूप फास्ट वर जाऊ शकते याने चॅनल ब्रेक केला आहे आणि इकडे एक मोठी रेड कॅन्डल बनते जी इंडिकेट करते की प्राईज आता फॉल व्हायला सुरुवात होईल प्राइस आत्ता सध्या सुरू आहे चौदाशे चाळीस रुपये म्हणजेच पाच रुपयाचा लॉस इकडे आपण म्हणू शकतो पण इथून परत ही कॅन्डल दुसरीसुद्धा रेड बनते जेणेकरून खूप मोठ्या लेवलला हा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो पण कॅन्डल ही एक मिनिटाची असल्यामुळे आपल्याला दिसायला कॅन्डल खूप मोठी दिसेल पण प्राईज ॲक्च्युली ती कमी असेल तर सलग हा स्टॉक दोन रेड कॅन्डल बनवून खाली येतो आहे आणि तिसरीसुद्धा रेड कँडल बनवण्याच्या तयारीमध्ये आहे अशा प्रकारे प्राईजची मुवमेंट होत असते ज्याला पाहून आपण डिसिजन घेऊ शकतो आता बाय करायचं की सेल करायचं जर मी टाईम फ्रेम चेंज केली तर काय होईल एक मिनिटाच्या जागी मी पाच मिनिटाची टाईम फ्रेम यूज करतोय आणि याच्यामध्ये बघू शकता पाच मिनिटाची एकच मोठी कॅन्डल रेड कॅन्डल म्हणजेच बियरिश कॅन्डल बनताना दिसते एक मोठा अप ट्रेंड आहे सलग हा स्टॉक वर गेला प्राईज ॲक्शेन काय सांगते कुठलाही स्टॉक मुवमेंट करताना एकाच रेंजमध्ये एकतर कन्सॉलिडेट होईल एकतर अप ट्रेंडमध्ये जाईल किंवा डाऊन ट्रेंडमध्ये जाईल पण जेव्हा तो अप ट्रेंडमध्ये जातो तेव्हा छोटासा पुलबॅक येण्याची शक्यता असते तसं डाऊन ट्रेंडमध्ये असतानासुद्धा छोटासा पुलबॅक येऊ शकतो प्राइस अप डाऊन कंटिन्युअसली होत असते आता एच डी एफ सी बँकेचा हा चार्ट आपण बघतोय थोडासा पुलबॅक आलेला आहे चौदाशे अडतीस रुपयाला याची प्राइस सध्या ट्रेड करताना दिसते आणि जर आपण याची टाईम फ्रेम पुन्हा चेंज केली तर अजून एक वेगळाच सिनेरिओ आपल्याला दिसेल आता हा बिअरिश ट्रेंड दिसतोय प्राईज खाली येताना दिसते पण जर एक मिनिटाच्या कॅन्डलमध्ये आपण ज्याला पाहिलं होतं तेव्हा आपल्याला हा ट्रँगल किती छोटा दिसतो हे आता बघू शकता मी सिलेक्ट करतो आहे पंधरा मिनिटाची टाईम फ्रेम पाच मिनिटापासून डायरेक्ट तिप्पट पंधरा मिनिटाची हा क्लिअरली अप ट्रेंड होता पंधरा मिनिटाची टाईम फ्रेम इंडिकेट करते की आता बिअरिश ट्रेंड येण्याची शक्यता आहे बिकॉज रेड कँडल बनत आहे आता जर मी याला तीस मिनिटाची कॅन्डल बनवली तर पुन्हा जर मी याला चेंज करून एक तासाची बनवली तर कंप्लीट अप ट्रेंड दिसतो आहे सगळ्या ग्रीन कॅन्डल आहेत आणि आतासुद्धा आपल्याला वाटेल की हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये जाणार आहे हीच ब्युटी असते की मोठ्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला ट्रेंड समजतो अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आणि छोट्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला समजता आता याला बाय करायचं आहे की सेल करायचा आहे हा डिसिजन आपण छोट्या फ्रेम फ्रेममध्ये घेऊ हो शकतो जर तुम्हाला इंडिकेटर्स प्लॉट करायचे असतील तर वरती ऑप्शन आहे इंडिकेटर्सचा इंडिकेटर्समधून समजा मला आर एस आय करायचा आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स तर मी रिलेटिव स्ट्रेंथ इंडेक्स सिलेक्ट करेन आणि त्याचबरोबर मला स्क्रीनवर सर्वात खाली मला पाहायला मिळेल की रिलेटिव स्ट्रेंथ इंडेक्स प्लॉट झालेला आहे आर एस आय बघून सुद्धा खूप लोक ट्रेड करतात मला नको असेल तर मी त्याला कॅन्सल करेन दुसरा इंडिकेटर सिलेक्ट करेन मला वाटलं एम एस सी डी हवा आहे तर एम एस सी डी मी सिलेक्ट केलं आणि इकडे तुम्ही बघू शकता एम एस सी डी आपल्याला दिसत आहे जर तुम्हाला मल्टिपल इंडिकेटर्स प्लॉट करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता इकडे वेगवेगळे इंडिकेटर्स तुम्हाला पाहायला मिळतात सुपर ट्रेंड वॉल्यूम असे एकत्रित इंडिकेटर्स मी प्लॉट करतो आणि जर ते मला नको असतील तर मी पुन्हा त्याला कॅन्सलही करू शकतो सिम्पली इकडे डिलीट आहे क्रॉसचा सिम्बॉल दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करून डिलीटही करू शकता ज्याप्रमाणे आपण ट्रँगल ड्रॉ केला होता तुम्ही बघू शकता प्राईस त्याच्या खालीच आहे त्या ट्रँगलला जसं त्याने ब्रेक केलं तशी ती प्राईज पुन्हा खाली येताना दिसली आता यातून मला तुम्हाला काय दाखवायचं आहे ही प्राईज या ट्रँगलमध्ये मुवमेंट करत होती ट्रँगल ब्रेक झाला प्राईज खाली आली खाली आल्यानंतर हा एक रेजिस्टन्स त्याच्यासाठी बनला होता पण जेव्हा हा त्याने रेजिस्टन्स ब्रेक केला तेव्हा पुन्हा तीच लाईन त्याच्यासाठी सपोर्ट लाईन बनली हा स्टॉक बऱ्याच वेळा त्या सपोर्ट लाईनपर्यंत गेला पण त्याने त्या ते सपोर्ट लाईनला न ब्रेक करता त्याच्या खालीच तो मुवमेंट करत आहे जेव्हा हा ती सपोर्ट लाईन ब्रेक करेल ही सपोर्ट लाईन तोडेल तेव्हा हा स्टॉक अजून जास्त वर जाण्याची शक्यता आहे पण जर हा खाली गेला तर खूप जलद गतीने अजून खाली जाऊ शकतो पण वर जाणार असेल तर खूप फास्ट वर जाणार नाही कारण ऑलरेडी खूप मोठी रॅली याने केलेली आहे या सगळ्या गोष्टी टेक्निकल अनालिसिसचा पार्ट आहे त्या आपण आता डिस्कस नाही करणार आपण काईटचा रिव्ह्यू बघतो आहे आता सिम्पली तुम्ही इकडे बघू शकता एक पॅटर्न बनलेला आहे हा पॅटर्न कुठला आहे बेरीश अॅरॅमी आहे हा पॅटर्न बघून आपण ठरवू शकतो प्राईज वर जाणार आहे की खाली जाणार आहे या पॅटर्नवरून आपल्याला समजतं आता प्राइस खाली येणार आहे जर तुम्हाला टेक्निकल अॅनालिसिस येत असतं तर इथून खूप चांगलं प्रॉफिट तुम्ही कमवलं हो असतं जसं की आमचे सगळे स्टुडंट कमवत आहेत याच्यामध्ये अजून एक ऑप्शन दिसतो तो म्हणजे स्केलचा जर तुम्हाला स्केल पाहायची असेल कुठून कुठंपर्यंत हा शॉक मुवमेंट करेल आता मला जर इथून बाय करून इथे सेल करायचा असेल आणि स्टॉप लॉस माझा एवढा असेल तर इकडे तुम्हाला समजेल की सेल मी इथं करतोय बाय मी इथे करतोय स्टॉप लॉस इथे असेल माझा हे स्केलवरून तुम्हाला ठरवता येईल जर तुम्हाला आमची काही हेल्प लागणार असेल इन्व्हेस्टमेंट रिलेटेड तर आम्हाला कॉल करू शकता माझी टीम तुम्हाला हेल्प करेल सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्टेटिव्ह अँड स्टे पॉझिटिव्ह